प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करते समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स सेंट्रल स्कूल जवळ पॉवर हाऊस रोड विटा. इतिहासात पहिल्यांदाच सांगलीत हात गोठला. सांगली मतदारसंघात काँग्रेस चिन्ह गोठवण्याची नामुष्की. नमस्कार, मी तेजस्विनी खराळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. 1967 पासून सांगली मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. अपवाद फक्त 2014 निवडणुकाचा. 2014 निवडणुकीत भाजपाचे उमेदवार मोदी लाटेवर स्वार होत निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या प्रतीक पाटलांचा विक्रमी मताने पराभव केला. आजवरच्या इतिहासात फक्त एक वेळ या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. असे असतानाही या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार दिला गेला नाही. इतिहासात पहिल्यांदाच हात चिन्ह गोठवण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. आघाडीच्या राजकारणात सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली गेली आहे. स्वाभिमानीकडे कुणी उमेदवार नव्हता. अखेर काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनाच आयात करत स्वाभिमानीने लोकसभेला उमेदवारी दिली आहे. म्हणजे जागाही काँग्रेसची आणि उमेदवारही काँग्रेसचाच, फक्त बिल्ला मात्र स्वाभिमानीचा अशी तरा आहे. काँग्रेसच्या अंतर्गत जिरवाजिरवीच्या राजकारणाने काँग्रेसवर ही वेळ आली आहे. आजही सांगली जिल्ह्यात थेट गावागावात कार्यकर्ते असणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. गावागावात काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी आहे. इतर सर्व पक्षांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असताना पक्षाचा उमेदवार आज लढत नाही. काँग्रेस नेत्यांच्यातले गटातटाचे राजकारण काँग्रेसच्या मुळावर उठताना दिसत आहे. काँग्रेसचा प्रत्येक नेता पक्षापेक्षा आपली दुकानदारी कशी भक्कम राहील आणि दुसऱ्याची कशी अडचणीत आणता येईल याच खेळा करताना दिसतो. या खेळातच काँग्रेसची वाताहत व्हायची वेळ आली आहे. आता तर पक्षाचा उमेदवारच नसल्याने या मतदारसंघात काँग्रेसचे चिन्ह गोठवले जाणार आहे. गेले अनेक दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याची मोठी चर्चा होती. या चर्चेत अनेक नावं समोर आली. सर्वांनी लढायला नकार दिला. बरोबर नकाराचे वगनाट्य सुरू होते. तर आतून कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून आपल्याच पक्षाच्या लोकांना बंदोबस्त करण्याचे काम चालू होते. काँग्रेसचे नेते परस्परांचे पत्ते कट करण्यात व्यस्त होती. त्यामुळे पक्ष अडचणीत आलाय. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या व चंद्रकांत पाटलांच्या भेटीच्या चर्चा जोरात रंगत आहेत. इकडे विश्वजीत आणि विशाल पाटील यांच्यात ऐन निवडणुकीच्या घाई गडबडीत खडाखडी झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सांगलीची जागा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानीला सोडली. नेत्यांचे वाद काही मिटले नाहीत, तडजोडी झाल्या नाहीत. अखेर स्वतःचा माणूस आणि स्वतःची जागा देऊनही काँग्रेसवर स्वतःचे चिन्ह असलेला हात गोठवण्याची वेळ आली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mule mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va.